नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत उपासाची एक रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत रताळाचा खीस. हा खीस खूप अप्रतिम लागतो आणि क्विकली पण बनतो, झटपट बनतो, आणखीन खायला टेस्टी पण लागतो आणि एकदम पोट पण भरतं. चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रताळाचा खीस बनवण्यासाठी मी 4 ते 5 रताळं घेतलेली आहेत आणि असे त्याचे छोटे छोटे होते त्यामुळं पीसेस करून घेतलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावरचं पील काढायचं आहे, म्हणजे कवर जे आहे ते सालाडनं काढून घ्यायचं आहे. आणि इकडे सगळ्या रताळाचे माझी सालं काढून झालेली आहेत आणि आता आपण हे रताळं आहेत ते खिसून घ्यायचं आहे. ही रताळं मोठ्या खिसणीने खिसून घ्यायची आहेत, म्हणजे चांगली खिसली जातात आणि आपला रताळाचा खीस पण सुंदर असा होतो. तुम्ही बघू शकता सगळी रताळं इकडे खिसून झालेली आहेत. आणि आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं, 1-2 ग्लास, कारण खिसलेलं रताळं हे काळं पडतं फोडणीला टाकेपर्यंत. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि त्याचा जो स्टार्च असतो तो सगळा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. कढईमध्ये सगळ्यात आधी आपल्याला तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं वितळत आहे तोपर्यंत आपण 1 चमचा जिरे घालायचे आहेत. त्यानंतर मी इकडे 3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. तुपाची फोडणी छान हलवून घ्यायची आहे. हा पाण्यात आपण टाकलेला खीस आहे तो असा पिळून घ्यायचा आहे. सगळा जसा बटाट्याला स्टार्च असतो तसा रताळालाही स्टार्च असतो, तो सगळा निघून जातो. आणि रताळ्यात आपण ह्या तुपाच्या फोडणीमध्ये घालायचं आहे. आणि तुपात छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. मी इकडे 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. चवीपुरतं सैंधव मीठ घातलेलं आहे. चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. आणि थोडासा लिंबू पिळायचा आहे. मी इकडे 1/2 लिंबू पिळते, लिंबाने चव छान येते. आता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान मिक्स करून घेऊया. कोथिंबीर चालत असेल तुमच्याकडे उपासाला तर तुम्ही कोथिंबीर पण घातली तरी चालेल. गॅस मी पूर्ण लो केलेला आहे. आपण छान असे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतलेले आहेत. आणि आता थोडासा पण पाण्याचा हपकारा द्यायचा आहे, कारण रताळ पटकन शिजत नाही. रताळ शिजण्यासाठी थोडंसं हलवायचं आहे. आणि झाकण ठेवून आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 1 वाफ आली की झाकण काढायचं आणि छान हलवून घ्यायचं आहे, कारण खालून करपू नये याच्यासाठी आपल्याला हलवणं पण गरजेचं आहे. पुन्हा मी झाकण ठेवते आणि अजून 1 वाफ आणायची आहे आपल्याला. आणि इकडे 2री वाफ पण आलेली आहे आणि आपला मस्त रसाळाचा खीस आपला तयार झालेला आहे. वाव, छान शिजलेला पण दिसतो. आणि इकडे आपला मस्त असा रताळाचा खीस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलरही आलेला आहे, सुंदर तयार झालेला आहे.
आणि दही सोबत मस्त आपण तुम्ही सर्व करू शकता। झटपट उपासासाठी रताळाचा किस कसा बनवायचा ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।